यावर्षी सर्व आदिवासी बांधव आपल्या भेटीला येत आहेत त्यांच्याकडच्या फ्रेश शुद्ध आणि ऑर्गॅनिक अशा रानभाज्या घेऊन. हा रानभाज्या महोत्सव जुलै महिन्यापासून आपण सुरू करणार आहोत, पण त्याच्यामध्ये आता आपण एक नवीन ट्विस्ट आणलेली आहे आणि ती ट्विस्ट म्हणजे अतिशय चविष्ट अशा रानभाज्यांच्या रेसिपीज आणि खाद्यपदार्थ यांची देखील विक्री आता आपण तिथे करणार आहोत. नमस्कार मंडळी, पावसाळ्यामध्ये जंगलात तसंच शेताच्या बांधावर हादग्याची फुलं आपल्याला मुबलक प्रमाणात मिळतात. याची भाजी जशी चविष्ट होते ना, तशी भजीसुद्धा खूप खमंग आणि चवदार होतात. बघूया हादग्याच्या फुलांची भजी कशी करायची ते. यासाठी साहित्य आपल्याला लागणार आहे: हादग्याची फुलं, एक वाटी बेसन, एक वाटी तांदळाचं पीठ, चवीपुरतं मीठ, आवडीनुसार तिखट, मोहरी, एक चमचा जिरे आणि तळण्यासाठी तेल. आता याची कृती बघूया. सगळ्यात आधी हादग्याची फुलं स्वच्छ धुवून घ्यावीत. त्यानंतर एक वाटी बेसन, त्यात एक वाटी तांदळाचं पीठ मिक्स करून त्यामध्ये एक चमचा ओवा, एक चमचा जिरे, मीठ आणि आवडीनुसार तिखट घालून एकजीव करावं. त्यानंतर या मिश्रणामध्ये पाणी घालून एक 5 ते 10 मिनिटासाठी मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यावं. 10 मिनिटांनी या मिश्रणामध्ये हादग्याची फुलं बुडवून तापलेल्या तेलामध्ये छान खमंग तळून घ्यावी. आणि आता हादग्याच्या फुलांची चविष्ट कुरकुरीत भजी खाण्यासाठी तयार आहेत.